भूकंप भूकंप या आपत्तीचा त्याला व्यवस्थापन करायचं आहे. नेमकं भूकंप होत असताना काय काळजी घ्यायची? तर बघा, आपण जर घरामध्ये असो तर एका जागी स्तब्ध खाली बसायचं, टेबलाखाली किंवा पलंगाखाली आपल्याला जर लपता आलं तर तसं बसायचं. त्यानंतर दुसरं, तुम्ही जर प्रवास करत असाल, कारमध्ये असाल, गाडीमध्ये असाल, तर ते वाहन तुम्ही झाडाखाली एखाद्या मोठ्या इमारतीखाली उभं न करायला पाहिजे. तिथे करायचं, कारण जमीन हल्ल्यानंतर ती वास्तू, ते झाड तुमच्या कार किंवा वाहनावर बनवून तुमचं नुकसान होऊ शकतं, प्रसंगी जीवितहानी सुद्धा होऊ शकते. मग आता अशी जर आपत्ती आली, अशी आपत्ती वारंवार आली, तर तिचं आपल्याला व्यवस्थापन करावं लागतं. तर मित्रांनो, आता भूकंप विरोधी, भूकंपाला विरोध करणाऱ्या अशा सुद्धा भूकंपरोधक अशा इमारती सध्या आपण तयार करतोय.